नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते दिवाळीमध्ये गोड खाऊन खाऊन कंटाळा आला आहे चला तर मग आपण एकदम खस्ता एकदम कुरकुरीत हे शंकरपाळे आपण चहा सोबतही खाऊ शकतो पण त्या अगोदर अजून जर तुम्ही संध्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल खारे शंकरपाळे बनवण्यासाठी सर्वप्रथम एका ताटामध्ये दीड वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये तीन चमच पिठी साखर टाकून घ्यायची एक चमच ओवा ओवा हातावर चोळून घ्यायचा थोडासा एक चमच जिरं चवीपुरतं मीठ आता आपल्याला मैद्यामध्ये एकदम कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं तेल आपण छोटी अर्धी वाटी घेतली आहे आता चमच्याच्या सहाय्याने हे तेल आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल थंड झालं की हाताच्या साहाय्याने हा मैदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे खारे शंकरपाळे मुलांनाही खूप आवडतात आणि आपणसुद्धा चहा सोबत खाऊ शकतो आता आपल्याला मैदा भिजवण्यासाठी कोमट पाणी करून घ्यायचं आणि कोमट पाण्याच्या मदतीनेच मैदा भिजून घ्यायचा एकदम घट्ट पीठ भिजून घ्यायचं आहे आपल्याला हे आपण जसं पुरीसाठी पीठ भिजवतो तसं हे पीठ आपल्याला भिजून आहे आता आपण भिजवलेलं हे पीठ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर परत एकदा आपल्याला हे पीठ चोळून आहे थोडंसं पीठ व्यवस्थित चोळून घेतलं की आपण पोळीसाठी जसे छोटे छोटे गोळे करून घेतो तसे या पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे खूप मोठे मोठे गोळे करून नाही घ्यायचे आपल्याला या पिठाचे दीड वाटी मैद्यामध्ये जवळपास सहा गोळे तयार झाले आपले आता आपल्याला पोळपाटाला थोडंसं तेल लावून या गोळ्याची एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आपण गोड शंकरपाळी बनवत असताना शंकरपाळ्याची पोळी ही जाड ठेवतो तशी खऱ्या शंकरपाळ्याची पोळी आपल्याला जाड ठेवायची नाही ही पोळी जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची आपल्याला त्यामुळे आपले शंकरपाळे एकदम खस्ता एकदम कुरकुरीत होतात अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जर अजून संध्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल अजून संध्या रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा एकदम पातळ पोळी लाटून घेतली आपण आता आपण या पोळीचे शंकरपाळ्याच्या आकाराचे तुकडे करून घेऊ मी यासाठी करंजी भरण्याचा चमच वापरला आहे आपण चाकूच्या मदतीने किंवा शंकरपाळ्याचं लाटणं भेटतं त्याच्या मदतीनेही हे तुकडे करू शकतो आपण आपल्याला आवडतील त्या आकाराचे काप करून घेऊ शकतो अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या लाटून याचे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहे आपण हे कागदावर किंवा सुती कापडावरही टाकू शकतो आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे आपण हे पीठ एकदम घट्ट भिजवलेलं असल्याकारणाने हे शंकरपाळे कापडाला किंवा कागदाला चिटकत नाहीत एकदम पातळ पोळी लाटून घेतली आपण त्यामुळे आपले शंकरपाळे ही एकदम पातळ झालेत असे सर्व शंकरपाळे आपल्याला तयार करून घ्यायचे आता आपलं तेलही छान तापलं आहे आता आपल्याला लो ते मीडियम फ्लेमवर हे शंकरपाळे तळून घ्यायचे मी अगोदरही या तेलामध्ये थोडेसे शंकरपाळे तळे त्यामुळे तेलामध्ये थोडंसं जिरं आहे आपल्याला शंकरपाळे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही एकदम फुल करायची नाही लो ते मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे म्हणजे हे आतूनही व्यवस्थित तळल्या जातील एकदम कुरकुरीत होतील आपल्या शंकरपाळ्यांना छान सोनेरी रंग आला आहे आता आपल्याला हे शंकरपाळे काढून घ्यायचे अशाच प्रकारे आपल्याला सर्व शंकरपाळे तळून घ्यायचे हे शंकरपाळे थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आपण जवळपास एक महिनाभर हे शंकरपाळे स्टोअर करून ठेवू शकतो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद